कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. काय कव्हरेजला काय व्हायले की कटतच राहिला. हा थोडा रेंज तुमची मला दिसली की अपडाऊन होत आहे. बस हे यांना बोंड अडीचा खूप प्रादुर्भाव आहे. यांच्या क्षेत्रामध्ये खूप नुकसान आहे. 50% नुकसान आहे म्हणत आहे. मी ऐकलं त्यांचं बोलणं. हो हो हा तर त्याच्या मला काही गोष्टी पटल्या आता. बरोबर. काही काही पटल्या नाही. आणि त्याची मला एक गोष्ट कोणती पटली की आता आपण जे काय पाहिलं. एक सेकंड अमृतरावजी. संतोष भाऊ अमोल भाऊ तुम्ही आहात ना रेंज मध्ये. हो सर हो सर. हा जरा लक्ष देऊन ऐका आणि तुमचे जे प्रश्न डाऊट तुम्हाला जे चॅलेंज द्यायचं असेल तुम्ही देऊ शकता अमृतरावला. आपल्याला आज त्याच्या सोल्युशन चा जवळ जायचंय. है ना. हा हा सर. आता मला भाऊ कसं पटले की संतोष भाऊच कसं पटलं की आतापर्यंत पाहतो की नाही बोंडसड बोंडाळी आणि याच्यात खूप मोठं नुकसान व्हायचं शेतकऱ्यांचं आहे ना. ऐकूयाला ना आवाज बरोबर. हो सर ऐकू. हा हा. आणि याच्यात कसं आम्ही जसं म्हणतो की हे मनी डागाजीच काम नाही अमृतराव देशमुखाचं काम नाही कोण्याच नाही. सर्व याच्यात कृषी विभाग असो कृषी शास्त्रज्ञ असो सर्व दुकानदार असो आणि याच्यात मोठमोठ्या कंपन्या असो सीड कंपन्या असो किंवा सुतगिरणी आपण असो असे सर्वच हे काम आहे समजा की याच्यातून मार्ग काढणं आणि त्यांचं. हा एक मिनिट थांबवतो. एक मिनिट तुमचं उत्तर मी देतो नंतर बोला तुम्ही. आणि म्हणून त्यांचं जे म्हणणं आहे समजा की जे काय आता मोठमोठे समजा जे काय आज येत बल्लाढ्य काही लोक आहेत समजा असं जसे मनीजी डागा चार देशाचे पण अध्यक्ष आहेत कॉटन मध्ये जे काय बल्लाढ्य लोक आहेत त्याच्या मोठमोठ्या कंपन्या आता त्याचं सुतगिरणी आता त्याच्या सर्वच गोष्टी आता का. आणि मनीष भाऊ तुमचं म्हणजे आता हे महत्वाचं आहे की जसं आपण कृषी विभागाला पण सांगूच है की नाही. परंतु जे काय आतापर्यंत आपल्याला काही कंपन्यावाले आणखीन पण काही झोपत असतील समजा की आता हे आपल्याला कापूस मिळणार याच्या पुढचं मिळणार आणि याला तुम्ही यांना जागृत करा यांना पण तुम्ही जागृत करा की त्यांना सांगा की महाराष्ट्र नाही महाराष्ट्राच्या बाहेर मी फिरत असतो आणि या बऱ्याचशा याच्या कंपन्यामध्ये असं असं बोंडसड होत आहे आणि याच्यावर ते उपाय करू शकते ते मंत्री एवढे बल्लाटे लोक आहात हे व्यापारी की एका दिवशी मंत्र्याला वगैरेला सर्वांना एकत्र आणि त्यांचं हे म्हणणं आहे की तुम्ही हे गोष्ट करू शकता ते एक त्याची एक सत्य आहे. दुसरी गोष्ट त्याची एक दुसरी एक सत्य गोष्ट कोणती वाटली की शेवटीला जे काय म्हणले ना ते बोंड सड आहे म्हणजे ते आळी जी आहे बोंड आहे समजा त्याच्यात आळी मधात झाली की काय बोंडातून गेली किंवा कोण्या पुलातून गेली याच्यावर संशोधन होणं गरजेचं आहे हे एक त्याचं मला म्हणणं पटलं. पटलं कोणतं नाही की ज्या वेळेस आपण म्हणतो की नाही की या कंपन्यानं समजा आम्हाला फसवलं त्या कंपन्यानं फसवलं त्याने गुलाबी आळी आलीच नाही पाहिजे हे नाही केलं समजा. आणि कसं आहे की संशोधन आणि काही काही गोष्टी समजा जे काही आपल्याला BG1 असेल BG2 असेल 3 असेल 4 असेल या बाबतीत बियाण्याबद्दल चांगले चांगले बियाणं संशोधित बियाणं आपल्या मार्केटला यायलाच पाहिजे. आपल्याला कोण्या कंपनीला न विरोध करता समजा जर उद्या जर कंपनीनं जर सर्व कंपन्या जर आपल्याला जर बियाणे जर बंदच केले त्यानं समजा सांगितलं की शेतकरी म्हणाले की आम्हाला BG2 नको BG3 नको कोणतंच नको तर आम्ही शेतकऱ्याला कंपनी म्हणजे माल त्याचे जे बियाणं आहे देणारच नाही तर आपल्याकडे गव्हर्नमेंटकडे एवढं उपलब्ध तर नाहीच. आणि दुसरी गोष्ट कसं आहे की हे जे दुकान आहे आपल्याला हे दुकान आहे या दुकानमध्ये कसं आहे की सर्व वानास पाहिजे आपल्याला. आता आपण म्हणतो की BG1 BG2 याच्यावर जर बोंड सड आहे बोंड आळी जर आहे समजा तर इतर याच्यावर नाही का कृषी विद्यापीठातल्या व्हरायटीवर नव्हतं का जे काही जुन्या व्हरायटी आहेत याच्यावर नाही का हे सर्वावरच आहे. आणि मग आपल्याला मार्केट म्हणजे आपल्या दुकानमध्ये एक वान असा पाहिजे की नाही बाबा आता हे जे काय कृषी उद्योग आपला कृषी अधिकारी आहेत नंतर KVKचे लोक मोठमोठे शास्त्रज्ञ असं ना कंपन्या बरोबर त्याच्या एक सवत म्हणून त्याच्या कॉम्पिटिशन मधून त्याला मार्केटमध्ये उतरावं लागणार आहे. त्यांना आपल्याला जर त्या या कंपन्या फरता जर या आपल्या कृषी अधिकाऱ्यांना किंवा गव्हर्नमेंटनं जर आपल्याला जर ते बियाणं चांगल्या पद्धतीत दिलं तर आपण कायला लावायचं हे बियाणं. आणि म्हणून आपल्याला बियाणं चांगलं मिळणं पाहिजे. आपल्याला शेतकऱ्याला कोण्या कंपनीचं काही नाही घेणं नाही आपल्याला बियाणं भेटलं पाहिजे त्याच्यात बोंडसड झाली नाही पाहिजे त्याच्यात बोंडाळी पण नाही झाली पाहिजे
आणि आजपर्यंत आपल्याला सर्व गोष्टी ते एकच नाही, कंपन्या आता चुतव्या बनवायले, परंतु 100% 99% जर शेतकरी सोडलं तर सर्व शेतकऱ्याला चुत्यात बनवायचे धंदे आता. आणि म्हणून याच्यात संशोधन होतं महत्वाचं आहे. कोणी आता हा याच्यावर शेतकऱ्यावर खापर फोडणं चालू आहे, ते शेतकऱ्यावर कोणीही खापर फोडू नये. शेतकरी जे करायला आहे बरोबर आहे, काल यातला मुंबईला पण मिटिंग झाली असं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यावर प्रयत्न केला खापर फोडण्याचा, पण मी त्यांना कुठेही बोलू देत नाही त्याला, है की नाही. आणि म्हणून हे महत्वाचं आहे की आणि म्हणून तुम्ही आम्हाला एकदा सहकार्य करा की आणि तुम्हाला जर मला आम्हाला जर बोलवायचं असलं तर तुम्ही बोलू शकता. आणि कृषी विभागाला बोलवा, तुम्ही केव्हीकेचे लोक बोलवा, मनीषजी डागाजी आहेत त्यांना बोलवा, मला बोलवा, आणि आपण त्यांना सिद्ध करून दाखवू समजा की हे बोंड अळी नसून बोंड सड आहे. आणि तुम्ही जे गोष्ट म्हणलेली आहे की नाही याच्यावर संशोधन गरजेचं आहे आणि हे तुमचं योग्य आहे समजा संशोधन होणं महत्वाचं आहे. आता अमोल भाऊ बोला. हा सर, सरनं चांगलं चांगले उत्तर दिले सरनं की बा बियाणे कंपन्या ज्या आहेत बियाणे कंपन्या बियाणं शेतकऱ्यांना देणार नाही असा जर आपण विरोध करत राहिलो तर वर्षामध्ये. हॅलो, हा बोला बोला. सरांनी एकदम चांगलं उत्तर दिलं या गोष्टीचं की बाबा बियाणं कंपन्या ज्या आहेत हे बियाणे कंपन्याच बंद पडून जातील, शेतकऱ्याला मग बियाणं देणाऱ्या कंपन्याच उभ्या होणार नाही. आपल्याला बियाणं कोण देणार? जसं आपण कंपन्यावाल्याला भांडण करू समजा तसं आपण गव्हर्नमेंटला पण भांडायला पाहिजे की आम्हाला बियाणं असं असं पाहिजे म्हणून. हो हो हो, हा असल तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही लावगड करू. नसेल तुम्ही स्पष्ट सांगा की तुम्ही कापूस पेरू नका, आपण दुसरं काहीतरी पेरू. आता आपण जर कापूस जरी सोडला समजा तरी आता कसं आहे की सोयाबीन आहे, आपण सोयाबीन पेरू. सोयाबीनवर स्टेपला आहे, चक्री भोंगा आणि करपा पण आलेला आहे ना. आणि आमच्या भागात तर 1 क्विंटल 2 क्विंटलच्या पुढं सोयाबीन झालंच नाही. याच्यावर पण आपल्याला औषध मागायचं आहे ना गव्हर्नमेंटला. गव्हर्नमेंट करायचं काय, शेतकऱ्यांना पेरायचं काय? बापू, हा बोला बोला. हा संतोष बोलतो मी. बोला. हे जे आता शेतकरी यावर्षी आपला कापसाकडून कापसाला थोडस बगल देऊन सोयाबीन कडे वळाला होता, त्या सोयाबीन शेतकऱ्यांना सोयाबीनने पण तेवढाच झटका दिला. एक करायचं तरी काय करायचं आपण शेतकऱ्यांना. माझा एक आक्षेप असा आहे बापू की बॉज हे आता गुलाबी बोंडअळी आहे किंवा अमेरिकन बोंडअळी आहे असा प्रचार करतात आणि बेसुमार औषधाची फवारणी आपण त्या कपाशीवर घेतो. कपाशीचा उत्पादन खर्च वाढला त्या हिशोबाने तिला उत्पन्न मिळून नाही राहिलं त्यापासून. नाही एकरी आता ज्यावेळी BT2 म्हणजे बोलगार्ड 2 जेव्हा लॉन्च झालं होतं एक आजच्या 4-5 वर्षापूर्वी आठवते तर त्यावेळी एकरी 20-20 क्विंटल पर्यंत उत्पादन घेणारे शेतकरी आमच्या गावामध्ये आमच्या कंपनीच्या कार्यक्षेत्रामध्ये होते. बरोबर. आज ते शेतकरी एकरी 2 क्विंटल 4 क्विंटल 5 क्विंटल पर्यंत आले. बरोबर. हा जो अतोनात जे नुकसान झालं ते केवळ फक्त बोंडसड, आता जे तुम्ही बोंडसड हा शब्द वापरला त्याच्या. हा हा हा, बोंडसड आहे महत्वाचा आहे आणि प्रत्येक वानावर आहे सध्या तरी. आणि म्हणून तुम्ही जे म्हणले ना मला शेवटचं ते मला फार पटलं समजा की हे फुलातून आळी येते का त्या बोंडातच तयार होते हे तेवढं महत्वाचं आहे ना. हे याचं संशोधन होणं गरजेचं आहे. तो या हा संशोधनाचा विषय आहे. बरोबर आहे. बरोबर. शेतकरी अहोरात्र काबाड कष्ट करते पण त्याला जर असं नैसर्गिक संकटाचा सामना केला तर विदर्भाचा शेतकरी आत्महत्या नाही करणार तर काय करणार आहे मग. हा आणि म्हणून आत्महत्या म्हणजे पर्याय नाही. म्हणून कसं आहे की आपण शेतकऱ्यांना एकत्र होणं महत्वाचं आहे. आणि म्हणून आता हे जे आता चालू आहे MPO समजा आता जे काय आपण एकजूट झालेलो आहे असे शेतकरी आता हळूहळू व्हायले. आता नवीन पण पिढी बरीचशी आता शेतीमध्ये बरीचशी यावेळेस आलेली आहे. आणि याच्यामुळे कसं आहे की सर्वत्र एकत्र जर आले शेतकरी समजा आता शेतकरी एकत्र येणं फार मोठा विषय आहे समजा. जोपर्यंत एकत्र होणार नाही तोपर्यंत याच्यावर पर्याय काही निघणार नाही. हाच पर्याय आपल्याला बापू शोधून काढायचा. आपल्या एकजुटीच्या माध्यमातून आपण कापसाचे शेतकरी जो आता आमचा कापसाचा साठी समृद्ध असा परिसर होता आज
हळदी झालेला आहे, सोयाबीन पेरून सुद्धा त्यांना काही घडून नाही राहिलं शेतामध्ये. नाही नाही काहीच नाही ना, कोणते पेरात आता जर काही काही डाळिंबाचा जे समजा एरिया ते तांबारे ते कोणता हे आलेला त्याच्यावर तेल्या रोग पपयर व्हायरस आहे, नंतर जे आपण मका घेतो त्याच्यावर ते लष्करी आळी पण आलेली आहे. हा आणि पान याच्यावर औषधच नाही ना. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की आम्ही मोदी साहेबाला पण विनंती केली की आम्ही दुप्पट तिप्पट करणार आहे. कालच्या कार्यक्रमात तेच सांगितले मी की आम्ही शेतकरी कोणता आळशी नाही, आम्ही दुप्पट नाही तिनपट उत्पन्न देतो, पण आम्हाला औषध द्या. परंतु औषध न देतावर आम्हाला किती अधोगतीकडे नेणं चालू आहे ना. आता समजा आपल्याला कृषी विभाग एवढं काय आपल्याला समजा ते लिंबोळी अर्क मारा लावलं 2-3 वर्षापासून, आणि लिंबोळी अर्क एक नाही दोन नाही कितीतरी कोटी लिटर मारलेला आहे. आणि मग त्याला आम्ही कलेक्टरकडे तक्रार केलेली आहे की एका लिंबोळी क्विंटल मध्ये 300 ते 350 मिलीच लिंबोळी तेल निघते, अर्क निघते. आणि आपण तर हजारो करोडो लिटर लिंबोळी अर्क मारला ना, मग एवढी लिंबोळी आली कुठून? बरोबर 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 आहे बापू. दुधासारखं आहे ना, दूध उत्पादन आहे त्याच्यापेक्षा दुप्पट आपली खपत आहे, इतका दूध येतो कुठे? पाचपट, दुप्पट नाही पाचपट. आणि अशा बऱ्याचशा औषध आता खूप असं शेतकऱ्याकडे शस्त्र कुठलंच नाही आणि त्याला युद्धभूमीवर पाठवलेलं आहे. बरोबर आहे ना, जय जवान जय किसान नावच दिलं ना आपलं. हो ना हो ना. आणि जवान शहीद झाला तर किती लोक अश्रू घालतात, पण शेतकरी झाला तर काहीतरी त्यांनी दय दिला असेल किंवा दारूचा खर्च झाला असेल. जय जवान जय किसान त्याच्या गुणानं मेला म्हणतात तो. हा तेच आहे ना, काय की माझं जे पहिलं भांडगड झालं सरकारशी 2007 मध्ये अकोलामध्ये तेच होत. त्यांनी एक कार्यक्रम मध्ये त्यावेळी हायएस्ट नाही नाही म्हणजे अपघात झाले होते. माझा विरोध होता की तुम्ही अनिलजी आमचे अमोल भाऊ फार सुंदर बोलतात या विषयावर. अमोल भाऊ बोला ना. बोला अमोल भाऊ, तुम्हाला प्लॅटफॉर्म आहे. अमोल भाऊ थोडं नेटवर्क प्रॉब्लेम नेटवर्कचं असेल आणि तुमच्या क्षेत्रामध्ये आम्ही नक्की व्हिजिट घेऊ संतोष भाऊ, कारण की हा विषय सिरियस आहे आणि हा विषय खूप भविष्य ठरवणार आहे. कारण की